नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमच्या माझ्या YouTube चैनल ज्ञान गंगोत्रीवर। मी तुमचा मित्र घेऊन आलोय पाचव्या वर्गाचा चौथा धड़ा उत्क्रांति। मित्रांनो, याच्या पूर्वीच्या धड्यात आपण बघितलं की पृथ्वीवर सजीव कुठे निर्माण झाला, तर त्याचं उत्तर काय आहे, पृथ्वीवर सजीव हा सर्वप्रथम पाण्यात निर्माण झाला। आणि पाण्यात निर्माण झालेल्या सजीवाला नाव काय दिलं होतं, आपण त्याला नाव दिलं होतं आदिजीव। आज आपण बघून घेऊ की पुढे त्याच्यामध्ये कशा प्रकारे त्यार आदिजीवापासून आपण आताच्या माणसापर्यंत कसं पोहोचलोय, ही सगळी हिस्ट्री काय असेल आणि कशा प्रकारे त्यांच्यामध्ये बदल झाला असेल, हे सगळं आपल्याला उत्क्रांती या धड्यात बघायचं आहे। मित्रांनो, उत्क्रांतीवर सर्वप्रथम जे भाष्य केलं ते केलं चार्ल्स डार्विन या व्यक्तीने। चार्ल्स डार्विनने आपल्याला सांगितलं की उत्क्रांती कशी झालेली आहे। पहिले आपण उत्क्रांती बघू आणि त्यानंतर आपण चार्ल्स डार्विन कोण होता आणि त्यांनी काय सांगितलं हे बघून घेऊ। धड्याचं नाव आहे हिस्ट्रीचा चौथा धडा आहे उत्क्रांती। काय आहे उत्क्रांती, बोलतोय आपण उत्क्रांती। उत्क्रांती म्हणजे आता आपल्याला पहिले बघायचं आहे की उत्क्रांती म्हणजे नेमकं होत काय होत असेल। हा बघा, हा लिहिला आहे उत्क्रांती। उत्क्रांती आता याचे जर फोड केली आपण तर याच्यामध्ये दोन शब्द भेटतात आपल्याला, एक भेटतो उत आणि दुसरा भेटतो क्रांती। तर क्रांती म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टीमध्ये होणारे बदल। कसे बदल, तर हळूहळू होणारे बदल, एका दिवसात नाही, एका दिवसात होणारे बदल याला क्रांती म्हणता येत नाही। कोणत्याही देशात झालेली क्रांती म्हणजे तिथं त्या समाजामध्ये झालेले हळूहळू बदल। अंधश्रद्धा सुटली, लोकांनी चांगले विचार आणायला सुरुवात केली, ही सगळी क्रांतीच असते। पण ही क्रांती आपण कोणावर शिकतोय, प्राण्यांवर शिकतोय। कोणावर शिकतोय, प्राण्यांवर, की प्राण्यांमध्ये कसं प्रकारे बदल झाला। आणि आज आपण माणूस म्हणून जन्माला आलो तर याची पूर्ण हिस्ट्री काय असेल। तर मित्रांनो, उत्क्रांती या शब्दाचा साधारणतः अर्थ होतो सतत आणि संथ। सतत आणि संथ कसा बदल, सतत म्हणजे रेगुलर, कंटिन्यू, न थांबणारा। आणि संथ, संथ म्हणजे काय, संथ म्हणजे काय, यस, संथ म्हणजे काय, हळू। संथ म्हणजे काय, हळू होणारा बदल। सतत आणि हळू होणारा बदल म्हणजे काय असते, तर उत्क्रांती। काय असते, उत्क्रांती। सतत आणि हळूवारपणे होणारा बदल म्हणजे काय, तर उत्क्रांती। काय, उत्क्रांती। आता हा जो सतत आणि संथ जो बदल होतो, तो बदल का होतो, हा एक मोठा प्रश्न आहे। की समजा आता आपण असं म्हणतो की माणसाला पहिले सेपूट होती, आता नाही आहे, मग सेपूट कुठं गेली आणि सेपूट का गेली असेल, म्हणजे हा जो बदल झाला हा का झाला। तर याच्या पहिले मी हे शिकवलेलं आहे, सहाव्या वर्गात धडा शिकलोय आपण, किंवा मागच्या लेसनमध्ये पण शिकलोय की प्रत्येक प्राणी हा परिस्थितीनुसार कसं परिस्थितीनुसार स्वतःला अनुकूलित करण्याचा प्रयत्न करतो। त्याचं एक्झाम्पल म्हणजे काय, तर अंटार्क्टिका खंडात पेंग्विन नावाचा प्राणी असतो। कोणता प्राणी असतो, पेंग्विन। आणि तो कुठे राहतो, बर्फामध्येच राहतो। तो इथं राहू शकतो का, नाही राहू शकत, कारण त्याची घडणच तशी झाली आहे की तो बर्फातच जगू शकतो। जशी मेंढी, मेंढी कुठे असते, थंड भागात असते। का थंड भागात असते मेंढी, कारण मेंढीवर काय असतात, केस असतात, आणि त्या केसामुळे त्याला थंडी लागत नाही। आपली शेळी नेऊन ठेवली तिथं आपण हिमालयावर, तर जगेल का रे, नाही जगणार, कारण तिच्यावर केस असतात का, आपल्या शेळीवर नसतात, है ना। म्हणजे प्रत्येक प्राण्यांनी परिस्थितीनुसार स्वतःला अनुकूलित केलं आहे, अनुकूलित केलं आहे, आणि तसं तसं त्याच्यामध्ये काय झाले, बदल होत गेले। मित्रांनो, जेव्हा या पृथ्वीची निर्मिती झाली, केव्हा झाली, 4.5 अब्ज वर्षापूर्वी, हे याच्या पहिल्याच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे मी की पृथ्वीची निर्मिती केव्हा झाली, 4.5 अब्ज वर्षापूर्वी। आणि पृथ्वीची निर्मिती होऊन 80 कोटी वर्षानंतर पाण्यामध्ये, कुठं, पाण्यामध्ये एक जीव निर्माण झाला, त्याला आपण आदिजीव म्हणतो। आणि तिथून टप्प्याटप्प्याने भरपूर जीव तयार झाले। तर हा जो चित्र दिसतोय तुम्हाला, कोण आहे हा, याला म्हणतात डायनासोरस। काय म्हणतात, डायनासोरस। हा महाकाय प्राणी होता। महाकाय म्हणजे काय, तर ही शाळा ना आपली, या शाळेपेक्षाही मोठा, एवढा मोठा हा प्राणी होता। आणि हा मांसाहारी आणि शाकाहारी, म्हणजे झाडं पण खाणारे होते आणि अजून काय खात होते, हे मांस खात होते, म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना खायचे, याला काय म्हणतात, डायनासोरस। मग डायनासोरस एकच प्रकारचे होते का, नाही। या चित्रात बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोरसचे चित्र दिसत आहेत, दिसत आहेत ना। मग याच्यामध्ये हा जो सर्वात मोठा दिसतोय ना, हा
शाकाहारी डायनासोरस होता, म्हणजे हा पानं फुलं झाडांची पानं झाड पाले हे सगळं खायचं. पण हा जो दिसतो तुम्हाला हा मांसाहारी डायनासोरस आहे. मित्रांनो, डायनासोरसवर एक मूवी सुद्धा बनलेली आहे, जुरासिक पार्क. हॉलिवूडची पिक्चर आहे जुरासिक पार्क. जर तुम्ही पिक्चर बघत असणार तर तुम्ही जुरासिक पार्क ही पिक्चर बघा, तुम्हाला तिथं डायनासोरस कसं असतो आणि काय काय केलं ते सगळं त्या मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे. तर हे डायनासोरस, आणि हे जे डायनासोरस होते ते अचानक काय झाले, नष्ट झाले. अचानक काय झाले, नष्ट झाले, नष्ट झाले. आता नष्ट झाले म्हणजे कसे नष्ट झाले असतील, तर या पृथ्वीवर काय येतो, भूकंप येतो. काय येतो, भूकंप येतो. कधी कधी पाऊस जास्त येतो तर काय येते, बाढ येते. कधी कधी जंगलांना काय लागून जाते, आग लागून जाते. त्यामुळे हे प्राणी काय झाले, नष्ट झाले. हे प्राणी काय झाले, नष्ट झाले. आता हे जे प्राणी नष्ट झाले, मग नष्ट झाल्यावर आपल्याला कसं माहीत झालं की एवढा मोठा प्राणी होता, बरोबर की नाही? आपल्याला कसं माहीत झालं असेल रे की एवढा मोठा प्राणी होता? हे तर मरून गेले ना, कोटीन वर्षापूर्वी मरून गेले. मग आपल्याला कसं कळलं? तर आपल्याला कळलं याच्यावरून. काय आहे डायनासोरसचा सांगाडा आहे. काय आहे डायनासोरसचा सांगाडा? भेटला असेल आपल्याला जमिनीमध्ये. कुठं भेटला? जमिनीमध्ये. काही ठिकाणी जेव्हा खोदकाम करण्यात आला, खोदकाम है ना, काहीतरी बनवायला, तेव्हा तिथं हा सांगाडा भेटला. आणि या सांगाड्यावरून वैज्ञानिकांनी हे शोध लावलं की काय आहे, हे डायनासोरसचा सांगाडा आहे. आणि हे किती वर्षापूर्वीचं आहे हे पण त्यांनी काढून शोधलं. कसं शोधलं? आपण पाचव्या वर्गामध्ये शिकलोय, दुसऱ्या धड्यामध्ये काय शिकलोय की कालमापन. या धड्यामध्ये आपण शिकलोय की कार्बन पद्धतीने, कार्बन 14 या पद्धतीने याचा वय काढता येतो. तो व्हिडिओ मी बनवलेला आहे, लिंक शेअर करणार. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कार्बन पद्धतीने कशाप्रकारे वस्तूंची वय काढता येते. तर हा सांगाडा केव्हा आहे, हा सांगाडाचा वयसुद्धा काढण्यात आला. आणि त्याच्यामध्ये अजून एक सांगाडा भेटला, तो आहे हा, याला पंखसुद्धा आहेत. डायनासोरसला पंखसुद्धा होते. मग त्यामधून वैज्ञानिकांनी हे निर्णय घेतला की हे जे पंखवाले डायनासोरस होते, पुढे जाऊन काय बनले बेटा, पक्षी बनले. काय बनले, पक्षी. आता एवढे जे पक्ष्यांचे प्रकार आहेत हे डायनासोरस पासून सुरू झालेले आहेत. जे प्राण्यांच्या उत्क्रांतीचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये जे बघितलं आपण, पहिला जो जीव बघितला तो काय होता, आदिजीव. कोणता होता, आदिजीव, आदिजीव. आणि हा जो आदिजीव होता हा कुठे जन्माला आला, पाण्यात. कुठे आला, पाण्यात, है ना. आणि हा कशाने कशाने बघत होता आपण, सूक्ष्मदर्शकाने. कशाने बघत होता याला, सूक्ष्मदर्शकाने, है ना. मग हळूहळू याच्यामध्ये काय झालं, उत्क्रांती झाली आणि पाण्यातून ते बाहेर आले. आणि हा कसा होता, एकपेशीय होता. कसा होता हा, एकपेशीय. एकपेशीय म्हणजे काय रे, तर हे बघा मित्रांनो, आपण आहोत का एकपेशीय? नाही, आपण बहुपेशीय आहोत. भरपूर पेशी म्हणून आपल्या शरीराचे अवयव तयार झालेले आहेत, जसे डोळे, कान, नाक, हात, पाय, हे भरपूर पेशींनी बनलेले आहेत. पण जो आदिजीव होता तो काय होता, एकपेशीय होता. आणि त्या एकपेशीय जीवापासून हळूहळू काय तयार झाले, बहुपेशीय सजीव तयार झाले. कोणते सजीव तयार झाले, बहुपेशीय सजीव तयार झाले. कोणते सजीव तयार झाले, बहुपेशीय सजीव तयार झाले. फक्त प्राण्यामध्येच उत्क्रांती झाली का, नाही. पहिले हे वनस्पती कुठे होते, समुद्रात होते, जलाशयामध्ये होते. नंतर काय झालं, हे वनस्पती कुठे आले, जमिनीवर आले. तसे प्राणी सुद्धा पहिले जन्माला कुठं आले, जलाशयात जन्माला आले. मग कुठं आले ते, जमिनीवर आले. कुठं आले, जमिनीवर, है ना. प्राणी आणि वनस्पती दोघांमध्ये काय झालं, बदल होत गेला. आता वनस्पतीची जी विविधता आहे ते सहाव्या वर्गात विज्ञानामध्ये आपण शिकू. आज आपल्याला प्राण्यांवर बोलायचं आहे. तर हे जे प्राणी आहेत यांची जशी उत्क्रांती झाली तर आता प्राण्यांचे काही प्रकार पडतात.